केंद्र सरकारनं राज्यसभेत मांडलेल्या जनलोकपाल विधेयकावर उद्या चर्चा होऊन मतदान होण्याची शक्यता आहे. हे विधेयक संमत करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काल राहुल गांधींनी स्वतः दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व राजकीय पक्षांना तसं आवाहनसुद्धा केलं होतं. एकीकडे अण्णांनीही लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही असं अल्टिमेटम दिलंय. लोकपाल विधेयकाला राज्यसभेत काँग्रेस, भाजप, बसपा, माकप, तृणमूल काँग्रेसनं पाठिंबा दिलाय, तर समाजवादी पक्ष, द्रमुक, तेलुगू देसम या पक्षांनी लोकपालला विरोध केलाय. आता उद्या लोकपाल संमत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.